नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, 8 तारखेपासून संपूर्ण लॉकडाऊन, काही सेवा नियमानुसार सुरू राहणार, बाकी सर्व बंद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 ते 15 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आत्ता सुरू असलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवादेखील 8 ते 15 मे दरम्यान बंद असतील. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहतील, अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलेली आहे. हा लॉकडाऊन 8 मे रोजीच्या रात्रीपासून सुरू होणार आहे. 8 ते 15 मेपर्यंत सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. यामध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद, यामध्ये किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्रेता आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने देखील या आठवडाभरासाठी संपूर्णपणे बंद राहतील. मात्र नागरिकांना अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सवलतीसाठी उद्या 7 मे शुक्रवार आणि 8 मे शनिवार या दिवशी परवानगी देण्यात आलेली आहे. प्रशासनाने घोषित केलेल्या आदेशानुसार केवळ हॉस्पिटल, मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत आस्थापनाच या काळात सुरू राहणार आहेत. दरम्यान ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील हेच आदेश लागू राहतील, अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिलेली आहे. तर दूध विक्री केवळ घरपोच करता येईल, तसेच लसीकरणासाठी जे नागरिक घराबाहेर पडतील त्यांच्याकडे नोंदणीचे मेसेज असणे गरजेचे असणार आहे. नोंदणी केलेल्या दिवशीच आणि त्याच वेळेत लसीकरणासाठी घराबाहेर पडता येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेली आहे. तसेच मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत असलेल्यांनी आपल्या सोबत ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल, अशी माहिती देखील तेजस्वी सातपुते यांनी दिलेली आहे.